नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मकर संक्रांती जवळ आलेली आहे। मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस आपण भोगी म्हणून साजरा करतो। भोगी विशेष ताट आज आपण पाहणार आहोत। संपूर्ण थाळी कशी बनवायची ते एकाच व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे। एकदम झटपट बनते, चवीला एक नंबर लागते। कशी बनवतात भोगीची थाळी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याआधी आपण भोगीची भाजी कशी बनवायची ते आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तरी पण या व्हिडिओमध्ये मी भाजीचा रेसिपीही तुम्हाला दाखवत आहे व त्याचबरोबर भोगीची आमटीही आमच्या इकडे बनवली जाते। ती कशी करतात तेही आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा व लाईक करायला विसरू नका। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। इथे भोगीची भाजी करण्यासाठी वटाणा व वरणा घेतलेला आहे। दोन्ही निम्म्या निम्म्या प्रमाणात घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे वांगं चिरून घेतलेलं आहे, त्याचबरोबर गाजर घेतलेलं आहे, फ्लॉवर घेतलेलं आहे, हिरवा वटाणा आहे व त्याचबरोबर अख्खे शेंगदाणे आहेत। शेंगदाण्यामुळे खूप छान चव येते। तुम्ही यामध्ये एखादा लहान बटाटूही घालू शकता किंवा इतर शेंग वगैरे घातली तरी चालते। भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। इथे एक पातेल ठेवलेलं आहे, यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत। एक 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये लसूण घालणार आहोत। लसूण ठेचून घेतलेलं आहे। आपण इतर पदार्थांचा वापर करणार नाही मसाले। यामध्ये आपण फ्लॉवर व गाजर आधी घालून घेणार आहोत व छान असं याला 1-2 मिनिट परतून घेणार आहोत। जर तुम्ही आधीच वटाणे व पावटा घातला तर प्रॉब्लेम होतो, ते फुटू लागतं, त्यामुळे नंतर घालायचं आहे। यात वांगं घालणार आहोत व इतर राहिलेल्या शेंगाचे दाणेही घालणार आहोत, म्हणजे पावटा व वटाणा घालायचा आहे व याला 1 मिनिट परतायचं आहे, कारण वटाणा व पावटा फुटतो किंवा वरणा फुटतो। पावट्याला जागेनुसार वेगवेगळी नावे आहेत। काही ठिकाणी वरणा म्हणतात तर काही ठिकाणी पावटा बोलतात। याला छान असं हलवून घेतलं की यामध्ये थोडीशी हळद घालायची व चटणी घालणार आहोत। यामध्ये थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्त ठेवायचं, कारण यामध्ये गाजर आहे, वटाणाही थोडासा गोड असतो, त्यामुळे गुळचाटपणा भाजीला येतो। त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, भाजी झाल्यानंतर ते कमी होतं। यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर आहे ही, 1-3 चमचे घालणार आहोत। तुम्ही अख्खे शेंगदाणे आहेत ते स्किप करू शकता किंवा शेंगदाणे ठेचून घालू शकता। छान असं हलवून घ्यायचं व यामध्ये गरम पाणी घालायचं। पाणी तुम्ही भाजी शिजायला जेवढ्या प्रमाणात टाकता तसं टाकू शकता। मीठ घातलेलं आहे चवीनुसार। कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली। आता आपण याला छान असं शिजू देणार आहोत। तुम्ही याला उकळी काढून घेऊन नंतर यावर झाकणही झाकू शकता। गरम मसाला एकदम थोडासा वापरलेला आहे। मस्त अशी याला उकळी फुटत आहे। असंच याला शिजवून घेणार आहोत। थोडं पाणी कमी झालं की याला झाकून शिजून घेऊ शकता। 1-15 मिनिट लागतात शिजायला। यामध्ये थोडंसं पाणी आहे ते आटू द्यायचं। आपली भाजी तशी तर शिजलेली आहे। मस्त अशी आपली भोगीची भाजी तयार आहे। ते बघू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे। जास्त भाजी ओव्हरकुकही झालेली नाही। आता आपण यानंतर राळ्याचं तांदळाचा भात कसा करायचा ते पाहणार आहोत। संक्रांतीला भोगीच्या ताटामध्ये ह्या तांदळाचे एक विशेष महत्व आहे। इथे राळ्याचं तांदूळ घेतलेलं आहे, अर्धी वाटी घेतलेलं आहे। एकदम थोडाच भात करणार आहोत। तांदूळ स्वच्छ असं धुवून घ्यायचं। हे तांदूळ तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होते। धुवून घेतलं की यामध्ये पाणी घालायचं पुरेसं व याला शिजायला ठेवायचं। चवीनुसार मीठ यामध्ये आपण घालणार आहोत। फक्त मीठ घालून एकदम छान असा भात होतो। तुम्ही यामध्ये थोडीशी हळद घातली तरी चालते।
या भाताला एक 10 मिनिट लागतात, लगेच शिजतो, किंवा एक 5-6 मिनिटात सुद्धा हे शिजून जाईल, असंच याला शिजायला ठेवणार आहोत. येथे मी वरठाणा वरणं त्याचबरोबर थोडंसं हरभरा वांगं व गाजर घेतलेलं आहे, याची आपण पातळ आमटी करणार आहोत. बऱ्याच ठिकाणी फक्त भोगीची भाजी करतात, पण आमच्या इकडे याची पातळ आमटीही करतात. ती कशी करायची? येथे भांड्यामध्ये आपण तेल घेणार आहोत 1-4 चमचे. यामध्ये आपण लसूण घालणार आहोत व यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. आमटीमध्ये मी फ्लॉवरचा वापर केलेला नाही. छान असं हलवून घेणार आहोत. तुम्ही लसणासोबत येते कांद्याची पात जरी चिरून टाकली तरी चालते. यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहोत किंवा चटणी घालणार आहोत. मी चटणीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे, कारण तिखट आमटी खूप छान लागते. शेंगदाण्याची कूट घालायचं आहे, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे. छान असं हलवून घेणार आहोत. यामध्ये आता आपण गरम पाणी घालायचं आहे व याला शिजू द्यायचं आहे. आमटीला 1-10 मिनिट लागतात शिजायला. मस्त अशी उकळी काढून घ्यायची व शिजू द्यायचं. मीठ घातलेलं आहे चवीनुसार व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आमटी उत्तू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही यामध्ये असा चमचा ठेवला तरी चालतो. मस्त अशी याला उकळी फुटलेली आहे, असंच याला आपण शिजायला ठेवणार आहोत. 1-10 मिनिट लागतील. मस्त असा कट आलेला आहे आमटीला व मी येथे चेक केलेला आहे, आमटी आपली पूर्णतः शिजली गेलेली आहे. ही आमटी खूप छान चवीला लागते. काहीही आपण मसाले वापरलेले नाहीत तरी पण याची चव एक जबरदस्त असते. तुम्ही ही आमटी यावेळी नक्कीच ट्राय करून पहा. गॅस बंद केलेला आहे. आता आपण या ताटामधील एक महत्त्वाची भाजी पाहणार आहोत, ती म्हणजे मेथीची. मेथीची भाजी कधीही चिरायची नाही, ती अशी खुडून घ्यायची. कारण बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल मेथीची भाजी कडू लागते. का कडू लागते? तर तुम्ही ती चिरता, त्यामुळे त्याची चव बदलते. अशी जर भाजी तुम्ही खुडून घेतली तर खूप छान भाजी होईल. येथे मी भाजी खुडून घेतलेली आहे. अशा खुडून घेतलेलीची भाजी बनवायची म्हणजे ती कडूही लागत नाही व चवही छान येते. कोवळे कोवळे देठ असतील तर तेही तुम्ही खुडून घ्या. आता आपण याची भाजी करणार आहोत. मेथीची भाजी करण्यासाठी येथे एक कढई ठेवलेली आहे. यामध्ये तेल घालायचं आहे. 1-2 चमचे तेल फक्त वापरलेलं आहे व त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. यामध्ये आता आपण भाजी घालणार आहोत व परतून घेणार आहोत छान अशी. भाजी करताना इतर गोष्टींची गरज नसते, फक्त मीठ लसूण व तेल असलं तरी पुरेस आहे. छान असं परतून घ्यायचं 1-2 ते 3 मिनिट. तेलामध्ये छान अशी भाजी भाजून घ्यायचे. तशी तर भाजी अशीच शिजली जाते, तरी पण आपण थोडं पाणी वापरणार आहोत. येथे थोडीशी मी डाळ वापरलेली आहे, मुगाची डाळ आहे व शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे मस्त असे ठेचून घेतलेले आहेत मोठे मोठे खलबत्त्यामध्ये. याने काय होतं की एक भाजीला वेगळीच चव येते. बघा, हे शेंगदाण्याचं व मुगाच्या डाळीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. तुम्ही शेंगदाण्याचं बारीक कूट घातलं तरी चालतं, पण असे मोठे शेंगदाणे घालून पहा, खूप छान भाजी बनते. व थोडंसं पाणी घालणार आहोत, एकदम थोड्या प्रमाणात आहे. तुम्ही
मुगाच्या डाळीच्या ऐवजी इतर डाळीही वापरू शकता, जसे की तूर डाळ। याला असंच कवर करून ठेवणार आहोत, एक 5 मिनिट कवर करून ठेवायचं आहे। पाच मिनिटानंतर येथे आपली भाजी तशी तर तयार आहे। थोडस पाणी राहिलेलं असेल तर यालाच असंच मोठा गॅस करून आटू द्यायचं। यामध्ये काहीच पाणी नाहीये, आपली भाजी तयार आहे। अशी शेंगदाणे व डाळ घातलेली भाजी खूप छान लागते। लहान मुलांना जर मेथीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशी भाजी करून द्या, म्हणजे ते आवडीनं खातील। काही जण यामध्ये मिरची वापरतात, वापरली तरी चालते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीही यामध्ये टाकू शकता। एकदम मस्त अशी मेथीची भाजी आपली तयार आहे। आता आपण ताटातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच बाजरीची भाकरी पाहणार आहोत। त्यासाठी येथे बाजरीचे पीठ घेतलेलं आहे, बाजरी दळून आणलेली आहे। हे पीठ आपण घेणार आहोत। आमच्या इकडे बाजरीची भाकरी करताना उत्तवणी घेत नाहीत, म्हणजे गरम पाणी यामध्ये घालत नाहीत, डायरेक्ट गार पाण्यानं हे पीठ मळतात। आपण ज्वारीची भाकरी करताना गरम पाण्याचं उत्तवणं घेतो, तसंच बाजरीच्या भाकरीला घेत नाही। ज्वारीची भाकरी कशी करायची हे माहीत नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करू शकता, तेथे तुम्हाला ज्वारीच्या भाकरीची रेसिपी मिळेल। मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त पातळही मळणार नाही व जास्त घट्टही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ आपण तयार करून घेणार आहोत, जसं ज्वारीच्या भाकरीला करतो त्याच प्रमाणात। लागेल तसं पाणी वापरलेलं आहे, पाणी आपलं नॉर्मलच आहे, गरम पाण्याचा वापर केलेला नाही। याचे आता गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता आपण मस्त असा गोळा बनवून घेणार आहोत। आता याची भाकरी थापून घ्यायचे, पिठाचा वापर करायचा, बाजरीच्याच पिठाचा वापर केलेला आहे। भाकरी थापून घेणार आहोत। ज्यावेळी भाकरी लहान असते त्यावेळी एकाच हाताने थापायची, त्यानंतर दोन्ही हाताने तुम्ही थापू शकता। पिठाचा पुरेपूर वापर करायचा, म्हणजे भाकरी छान फिरते। इथे आपली भाकरी तयार आहे। या बाजरीच्या भाकरीवर आपण तीळ घालणार आहोत। संक्रांतीला तिळाचे खूप महत्त्व आहे व आपण भाकरीवर तीळ वापरतो। थोडंसं थापून घ्यायचं। आपली इथे भाकरी तयार आहे। आता इकडे मी कढई ऑलरेडी गरम करायला ठेवलेली होती, यामध्ये आता आपण भाकरी टाकणार आहोत भाजायला। गॅस पूर्णतः मोठा ठेवलेला आहे, पाणी लावून घ्यायचं एका साईडनं। छान असं पाणी लावलं गेलं, थोडी भाकरी पचली की याला आपण पलटणार आहोत। एकदम हळूवारपणे पलटायचं आहे, भाकरी मोडण्याची शक्यता असते। छान असं आता आपण त्या साईडनं भाजून घेणार आहोत। एक 4 मिनिट लागतात। एका साईडनं भाकरी मस्त अशी भाजली गेलेली आहे। आता आपण दुसऱ्या साईडनं याला गॅसवर भाजून घेणार आहोत। गॅसवर टाकून भाजून घ्यायची, यामुळे भाकरी खूप छान फुगते व छान बनते। मस्त अशी भाकरी भाजून तयार आहे। अशा पद्धतीने तुम्ही बाजरीची भाकरी बनवू शकता। व येथे राळ्याचं तांदळाचा भात मगाशीच तयार झालेला होता, असंच याला गार करायला ठेवलेलं होतं। छान असा सुटसुटीत राळ्याचा भात तयार आहे। येथे मी भाकरी घेतलेली आहे, बाजरीची भाकरी आहे। थोडासा कलरवरनं तुम्हाला ओळखेलच की एकदम थोडीशी काळपट आहे। यावर आता आपण भोगीची भाजी घालणार आहोत, त्याचबरोबर राळ्याचा तांदळाचा भात। साधा भात घालायचा आहे, म्हणजे तुम्ही जिरा राईस वगैरे बनवू शकता। मेथीची भाजी घालणार आहोत, त्याचबरोबर दहीचा वापर करायचा आहे। दही आपण घालणार आहोत राळ्याच्या तांदळावर व पांढऱ्या भातावर। दह्याचंही खूप महत्त्व आहे। त्याचबरोबर आपण जी केलेली भोगीची आमटी होती तीही घ्यायची आहे। कांद्याची पात घ्यायची आहे, ताटामध्ये कांद्याची पात, त्याचबरोबर गाजर। आपलं संपूर्ण भोगीचं ताट तयार आहे।
संक्रांतीला गाऱ्या बनवायचं हे विशेष महत्व आहे. तुम्ही गाऱ्याही बनवू शकता. गाऱ्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही चेक करू शकता. कसं वाटलं हे भोगीचं ताट हे सांगायला विसरू नका. व संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. परत भेटू नव्याच अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश रहा.